26 मई को वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष HBP नीलेश कोंडे देशमुख महाराज आलंदीकर के जन्मदिन के अवसर पर महारोगी सेवा समिति अशोक वन परियोजना जामठा और पंचवटी वृद्धाश्रम के परिसर को सैनिटाइज किया गया। साथ ही बाबा आमटे अशोक वन में 3 पानी की कैन को भी भेंट दिया गया है। नागपुर जिला सचिव मयूर वाजगे, MRW महिला नगर अध्यक्ष निशिगंधा इंगुलकर, उपनगर अध्यक्ष दिनेश कामले, नगर सचिव मनीष ठौकर, युवराज बुरघाटे, उपविभाग प्रमुख विनीत भिवगड़े, शहर सचिव आयुष दंदी, संपर्क प्रमुख हिमांशु हावरे, तेजस घोड़े व रवि कुकड़े, सागर कुर्वे उपस्थित थे। साथ ही विकास चेड़गे इनके द्वारा मार्गदर्शन भी इस समय किया गया। रामकृष्ण हरी, मी मयूर रामदास वाजगे उर्फ MRW, वारकरी मंच नागपुर शहरातर्फे जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहे हरिभक्त महाराज नीलेश कोंडे देशमुख महाराज आळंदीकर यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही महारोगी सेवा समिती अशोकन प्रकल्प जे जामठा स्टेडियमला आहे तिथे आम्ही आज संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आले आणि त्याचबरोबर 3 पिण्याच्या पाण्याचे कॅन सुद्धा त्यांना भेट देण्यात आले आणि एक सेवा होती आमची वारकरी मंच नागपूर शहराकडून। त्याचप्रकारे आमचे जे उपक्रम राबवत आहे कोरोनाच्या काळात सुद्धा उपक्रम राबवत आहे जसं की सॅनिटायझेशन पूर्ण नागपूर शहरात आम्ही जे हुडकेश्वर पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन त्यानंतर अस्पताल आहे त्यानंतर जे पण धार्मिक स्थळ आहे ते आम्ही सॅनिटायझेशन करतो आहे आणि वारकरी मंचकडून आम्ही संपूर्ण पदाधिकाऱ्यांना अनेक धन्यवाद देतो।